चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। अंबाडीसाला लोन देणार कोण? ते एक देना बँकेने आणले। देना बँकमध्ये सर आता तसं बघितलं तर एक मोजकीच खाती इथं आहेत की बँक काय उद्योजक लोकांना प्रतिसाद देत नाही, म्हणून आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया कर्नाटकमध्ये कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, इतर बँकांना आम्ही प्रपोजल ठेवले आणि त्या बँकेच्या मॅनेजरला रिक्वेस्ट केली। साधारण स्टेट बँक वर्षाला इथे कमीत कमी 4 ते 5 करोड रुपये फायनान्स करते सर, हे महाराष्ट्रमध्ये राहूनसुद्धा, आणि त्या बँकेचा आम्हाला प्रतिसाद चांगला आहे, ती बँक कर्नाटकची बँक आहे, म्हणून इथले उद्योग चालले। स्थानिक बँक पाहिजे गव्हर्नमेंटला, आमची विनंती अशी आहे की इथं एक स्टेट बँक चांगल्या पद्धतीची आणावी आणि ती स्केल 2 तिथे मॅनेजर आणावा, जेणेकरून इंडस्ट्री लोकांना त्याचं लोन मिळावं। MRDC ही स्वप्रस्थापित असून सध्याच्या MRDC शिनोई बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये ही MRDC येते। सर आता तर बघितला तर आमच्या अध्यक्षांनी जे सांगितले ते एकदम खरोखर आहे की आमची जी ग्रामपंचायत टॅक्स घेते तो टॅक्स इतर ग्रामपंचायतीपेक्षा 3 पटीनं आहे, म्हणजे 1 रुपये 30 पैसे, 1 रुपये 20 पैसे इतर ग्रामपंचायतीमध्ये आहे, तो टॅक्स इथे 3 रुपये 60 पैसे, 70 पैसे, 80 पैसे त्यांनी असा आकारलेला आहे। एवढा भरमसाठ टॅक्स घेऊनसुद्धा तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा केलेली नाही, ना गटर आहे, ना रस्ता आहे, ना लाईट आहे। आज 25 ते 30 वर्ष झाली MRDC स्थापन होऊन, म्हणजे इंडस्ट्री चालू करून कुठल्याही प्रकारचं गटार नाही, रस्ता नाही किंवा लाईट नाही किंवा पाणी नाही, हा एवढा टॅक्स आम्ही भरायचा कसा, हा असा आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि हा टॅक्स घेऊन जर ग्रामपंचायत किंवा सरपंच जे मागचे होते त्यांनी याच्याकडे सर्वासर्वी दुर्लक्ष केलेलं आहे। आता आम्ही असं ठरवलेलं आहे की यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, निवेदन घेऊनसुद्धा हे लोक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहात, जर असं झालं तर आम्ही त्याला आंदोलन करू। तर दुसरा प्रश्न असा आहे की जी इंडस्ट्री एरिया आहे इथे कुठल्याही प्रकारची बँक नव्हती, ती 2012 एक देना बँक आली, त्याच्या आधी बँक ऑफ महाराष्ट्र होती। बँक ऑफ महाराष्ट्र रेंज असं होतं की फक्त शेतकऱ्यांना द्यायची बँक आहे ती, म्हणजे म्हणा बैलगाडी ट्रॅक्टर असं होतं। मग MRDCला लोन देणार कोण? ते एक देना बँक त्यांनी आणले। देना बँकमध्ये सर आता तसं बघितलं तर एक मोजकीच खाती इथं आहेत, ती बँक काय उद्योजक लोकांना प्रतिसाद देत नाही, म्हणून आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया कर्नाटकमध्ये कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, इतर बँकांना आम्ही प्रपोजल ठेवले आणि त्या बँकेच्या मॅनेजरला रिक्वेस्ट केली। साधारण स्टेट बँक वर्षाला इथे कमीत कमी 4 ते 5 करोड रुपये फायनान्स करते सर, हे महाराष्ट्रमध्ये राहूनसुद्धा, आणि त्या बँकेचा आम्हाला प्रतिसाद चांगला आहे, ती बँक कर्नाटकची बँक आहे, म्हणून इथले उद्योग चालले। स्थानिक बँक पाहिजे गव्हर्नमेंटला, आमची विनंती अशी आहे की इथं एक स्टेट बँक चांगल्या पद्धतीची आणावी आणि ती स्केल 2 तिथे मॅनेजर आणावा, जेणेकरून इंडस्ट्री लोकांना त्यातून लोन मिळावं, एवढं आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे।